रात्रीच्या अंधारा काळोखामध्ये स्मशान भूमीपासून काहीच दूरीवर एक मासूम 8 वर्षाची मुलगी नवरी बनून जमिनीवरती बसली होती. तिच्याजवळ तिच्याच वयाचा एक मुलगा पण झोपलेला होता. एक अघोरी त्याच्याजवळ बसलेला होता, मंत्र जपत होता. महेश तिथेच उभा होता, त्याच्या डोळ्यांनी तो हे सगळं बघत होता. काका, तुम्ही मला इथे का घेऊन आलात? बेटा, तू शांत राहा, थोड्या वेळात तुला सगळं समजेल. अघोरी आणि महेश आता एकत्र मिळून चंद्राकडे बघत होते, ज्याच्यावरती हळूहळू ग्रहण लागत होतं. जसंच ग्रहण पूर्ण झालं, महेशने त्याच्याजवळ ठेवलेला चाकू उचलला आणि एकदम जोरात त्या मुलीच्या गळ्यावरती हमला केला आणि तिचं मुंडकं उडवलं. अघोरीने तिचं तुटलेलं मुंडकं केसांकडून उचलले आणि त्या मुलाच्या पायावरती तिचं डोकं फिरवायला लागला. थोड्याच वेळात त्या मुलाचा पाय रक्ताने लाल झाला होता. जेव्हा हा शुद्धीत येईल तेव्हा आपली जी सिद्धी होती ती पूर्ण झालेली असेल. धन्यवाद बाबा. घरामध्ये खुशीचा माहोल होता. महेश आणि मालती हे बघून खूप खुश होते. आज त्यांच्या मुलाची प्रतीकचं लग्न होत आहे. थोड्याच वेळामध्ये सगळी रस्म पूर्ण झाल्यानंतर जिया रूममध्ये पलंगावरती बसलेली होती. जसाच प्रतीकने तिचा घुंगट उचलला, तिच्या डोळ्याचे बुबुळ गायब झाले होते आणि ती प्रतीकला बघून एकदम भयानक तरीक्यानं हसत होती. कशी आहेस माझ्या प्रिये? ती प्रतीकच्या वरती जशीच उडी मारली तिने तिच्या छातीवर जाऊन बसली. जिया, जिया, हे काय करतीये तू? ती प्रतीकचा गळा दाबायला लागली पण प्रतीक तिला सोडवू शकत नव्हता आणि तो तेव्हा लगेच बेशुद्ध झाला. जेव्हा त्याची डोळे उघडले तर जिया त्याच्या बाजूला झोपलेली होती. प्रतीक तिच्या चेहऱ्याकडे बघत रात्रीच्या गोष्टीला आठवत होता तेव्हा अचानक जियाने डोळे उघडले. अरे प्रतीक, तुम्ही माझ्या आधी उठलात. काल रात्री तुला आठवतं काय झालं? ती फक्त मस्करी होती प्रतीक, कामी तुझ्याशी थोडी पण मस्करी नाही करू शकत. रात्र झाल्यावर सगळे लोक जेवणासाठी डायनिंग टेबल वरती जमा झाले. सुनबाई अजून बाहेर का नाही आली? दुपारपासून खोलीमध्ये बंद आहे. येते आई, एवढी काळजी का करता तुम्ही? सगळ्यांनी बघितलं की जियाचा घुंगट ओढलेला होता आणि ती डायनिंग टेबल कडे येत होती. त्यानं जवळ येऊन जसंच घुंगट उचलला सगळ्यांचं मन घाबरलं. सगळे एकदम घाबरून उठले. तिच्या डोळ्यातले पूर्ण बुबुळ गायब होते आणि चेहऱ्यावरती एकदम भयानक मुस्कान होती. काय झालं? तुम्ही सगळे असे घाबरलेले का दिसत आहात? जिया? जिया नाही, चुटकी. चुटकी आहे मी. आणि तू ह्या जियावर खूप प्रेम करतो आहेस ना? तिनं असं बोलून आपल्याच कलाईवरती चाकू ठेवला आणि एक तेज हमला केला. नाही. तेव्हाच तिला चक्कर आली आणि ती जमिनीवरती पडली. तिच्या हातातून रक्त येत होतं. प्रतीकने तिला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेला. बाबा, चुटकी कोण आहे? तिचं नाव ऐकलं की तुम्ही एवढे घाबरले का होते? हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठी केलं होतं. पूर्ण गोष्ट तुला आता अघोरी बाबाच सांगतील. जियाला घरी सोडून महेश प्रतीकला घेऊन अघोरीकडे गेला. प्रतीक बेटा, तू जन्मापासूनच एका पायाने लंगडा जन्माला आला होतास. औषधांसोबत तुझा इलाज करणं शक्य नव्हतं. तुला फक्त तंत्रमंत्र करूनच नीट करता आलं असतं आणि हे तेव्हाच होऊ शकत होतं जेव्हा तू 8 वर्षाचा होशील. तेव्हा तुझ्या वयाच्याच मुलीसोबत तुझं लग्न करून चंद्रग्रहणाच्या रात्री तिची बळी द्यायची होती. गावातल्या एका दाम्पत्याकडून तिच्या मुलीला विकत घेतलं आणि मग तुझं लग्न तिच्या सोबत करून तिची बळी चढवली. आज तू तुझ्या पायावरती त्यामुळेच उभा आहेस. बाबा, हे तुम्ही खरंच चुकीचं केलेलं आहे. मला नीट करण्यासाठी तुम्ही एका मासूम मुलीचा बळी दिला. आता काय माहिती तिची आत्मा वापस कस काय आली आहे आणि आता ती तुला नवरा मानते, त्यामुळेच ती जियाला नुकसान पोहोचवत आहे. तर काय मी माझ्या जियाला आता तिच्यापासून नाही वाचवू शकत? जियाच्या शरीराला तिच्या आत्म्यापासून कसा सुटकारा द्यायचा आहे त्यासाठी मला माझ्या गुरूंसोबत बोलावं लागेल. तेव्हापर्यंत मी तुला हे एक माळ देतोय. काही पण करून ही माळा जियाच्या गळ्यामध्ये टाक
त्यामुळे त्या आत्माची शक्ती थोडी कमजोर होईल. अघोरीने प्रतीकला ती माळा दिली आणि दोघं घरी पोहोचले. जिया आरामात बेडवरती झोपलेली होती. तिकनं जसंच तिच्या गळ्यामध्ये ती माळा टाकायचा प्रयत्न केला, ती जागी झाली आणि लाल लाल डोळ्यांनी ती त्याला घोरत होती. एवढं सोपं नाहीये हे. तिने प्रतीकला धक्का दिला आणि खोलीतून बाहेर पळून गेली. प्रतीक आणि महेश तिच्या मागे गेले तर जिया हातामध्ये चाकू घेऊन मालतीच्या खोलीमध्ये जात होती. मालती जमिनीवरती बेशुद्ध पडली होती आणि जिया तिच्या हाताचं मांस खात होती. जिया, हे काय करतेस? तिनं चाकू उचलून प्रतीकवरती हमला केला आणि खिडकीवरून उडी मारली आणि बाहेर पळून गेली. बाबा, तुम्ही आईला हॉस्पिटलला घेऊन जा, मी जियाला सांभाळतो. असं करून प्रतीक हातामध्ये माळा घेऊन खिडकीमधून उडी मारून जियाच्या मागे गेला. थोड्या वेळानंतर जिया थांबली आणि प्रतीकवरती चाकूने हमला करून चाकू एका साईडला फेकून दिला आणि तो जमिनीवरती पडला. जिया तिच्या छातीवरती बसली, वाईट पद्धतीने नखाने फाडायला लागली. प्रतीक हळूहळू ती माळा तिच्या गळ्यामध्ये टाकायचा प्रयत्न करत होता. माळा त्याच्या हातातून पडली आणि जिया त्याच्यावरती जी बसलेली होती उठली. प्रतीक त्याच्या वेदनेला सहन करण्याचा प्रयत्न करत होता. सिर्फ हाच नाही प्रतीक, ह्यानंतर तू जेवढे सुद्धा लग्न करशील मी त्या मुलीला मारून टाकेन. तू फक्त आपल्या पायावर फक्त माझ्यामुळेच उभा आहेस आणि मीच तुझी खरी बायको आहे. तेव्हाच प्रतीकची नजर चंद्रावर पडली तर ग्रहण पूर्ण होत होत. प्रतीकला त्याच्या कानावरती अघोरीचा आवाज आला. प्रतीक, हिच्या आत्म्याला तेव्हाच पळवून लावलं जाईल तेव्हा तिच्या बळीपासून जे तुला भेटलं होतं ते तिला वापस करून टाक. प्रतीकने चाकू उचलला आणि आपल्या पायावरती जोरात मारून घेतला. प्रतीक जसा जसा हमला करत राहिला चुटकीची शक्ती जी होती ती कमजोर होत चालली होती. असं करू नकोस प्रतीक. प्रतीक अजूनही आपल्या त्या चाकूने आपल्या पायावरती मारत होता आणि शेवटी एका जोरात हमल्याने त्याचा पाय पायापासून वेगळा झाला. नाही, चुटकीची आत्मा ओरडत बाहेर आली आणि धूर बनून संपून गेली. आणि त्यानंतर जेव्हा चंद्रग्रहण संपलं जियाला शुद्ध आली आणि ती पळत जाऊन प्रतीकच्या गळ्यात पडली. प्रतीकने त्याचा एक पाय गमावला पण आता त्याला या गोष्टीची खुशी होती की आता जियासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. आता त्यांच्या सुखामध्ये कसलंच प्रकारचं ग्रहण नाही लागणार. ही गोष्ट शूलपूर गावाची आहे. या गावात एक त्रिशूळ चौक आहे जिथे शंकराचं त्रिशूळ स्थापित आहे. गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की हे त्रिशूळ 11व्या शतकातील चंडेल राजांनी स्थापित केलेलं. हे त्रिशूळ कित्येक वेळा भूतांच्या कारस्थानाची शिकार झालं आहे. भूत या त्रिशूळाला प्राप्त करून अजय आणि अमर बनू इच्छितात. म्हणून ते रात्री शूल गावात येऊन आपली योजना आखतात. शूलपूरचं त्रिशूळ आम्हा भूतांसाठी फार आवश्यक आहे. हा त्रिशूळ 1100 वर्ष जुना आहे. याला आपण कसं मिळवू शकतो? या त्रिशूळाला फक्त चंद्रग्रहणाच्या रात्रीच त्याच्या जागेवरून काढला जाऊ शकतो. चंद्रग्रहण तर 2 दिवसांनी येणार आहे. बाबा रुद्रनाथ पर्वताच्या माथ्यावर तपश्चर्या करत आहेत. अचानक ते ध्यानातून उठून इकडे तिकडे पाहतात. त्यांना काही दिसत नाही. मग ते आपले डोळे बंद करून ध्यान लावतात तर त्यांना शूलपूर गावचा त्रिशूळ चौक दिसतो जिथे भूत आणि भूतीण उभे आहेत. बाबा रुद्रनाथ डोळे उघडून स्वतःशी बोलतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी कारस्थान, मी माझ्या दिव्य दृष्टीने भूतांचं संभाषण ऐकलं आहे. आता मला शूलपूरच्या त्रिशूळाचं रक्षण करावं लागेल. बाबा रुद्रनाथ आपल्या आसनावरून उठतात आणि कमंडलू घेऊन पर्वतावरून खाली उतरू लागतात. दुसऱ्या दिवशी बाबा रुद्रनाथ शूलपूरला पोहोचून
शंकराच्या त्रिशूळाचं दर्शन घेतात. गावकरी बाबा रुद्रनाथांना अतिथी सन्मानासाठी आपल्या घरी बोलावतात, पण बाबा त्यांना नकार देऊन तिथे यायचं कारण सांगतात. माझा अतिथी सन्मान चंद्रग्रहणानंतरच करा, चंद्रग्रहणापर्यंत आपल्याला या त्रिशूळाचं रक्षण करायचं आहे. हे तुम्ही काय बोलताय बाबा? उद्या चंद्रग्रहण आहे आणि भूतांनी त्याच रात्री त्रिशूळ इथून घेऊन जाण्याची योजना बनवली आहे. बाबा, तुम्हाला भूतांच्या योजनेबद्दल कसं कळलं? मी माझ्या दिव्य शक्तीने सगळं जाणलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सगळं सांगायला आलो आहोत. या त्रिशूळाचं रक्षण करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मग आता आपण काय करायला पाहिजे बाबा? तुम्ही सगळेजण काळजी करू नका, उद्या चंद्रग्रहण संपेपर्यंत आम्ही या गावातच राहू. बाबा रुद्रनाथ प्रमाणे भूत आणि भूतीनही गावकऱ्यांच्या दिनचर्येवर नजर ठेवून असतात, त्यामुळे भूत बाबा रुद्रनाथ शूलपूर मध्ये येताच सावध होतात. बाबा रुद्रनाथ आपल्या रस्त्यातला काटा बनलाय, हा आपल्याला सहज त्रिशूळ घेऊन जाऊ देणार नाही. उद्या चंद्रग्रहणाच्या वेळी जेव्हा सगळीकडे अपशकुनाचा अंधार दाटलेला असेल, त्यावेळी त्रिशूळ घेऊन जाण्यासाठी आपल्याला कोणी थांबू शकत नाही. या सफलतेसाठी आपल्याला 3 माणसांचा बळी द्यावा लागेल. ती माणसं कुठून मिळणार? याच शूलपूर गावातून. भूतीन भूताच्या बोलण्याचा अर्थ समजून भयानक पद्धतीने हसू लागते आणि भूताबरोबर पुढे जाते. बाबा रुद्रनाथ त्रिशूळ चौकात हवन कुंड बनवून पूजा सुरू करतात. गावकरी बाबांच्या या कामात सहभागी होतात. हवन कुंडातील आग आणि पूजा अखंड सुरू राहील. जोपर्यंत चंद्रग्रहणाचं संकट संपत नाही तोपर्यंत तुम्हीही सावध राहायला हवं. बाबा रुद्रनाथ आपली पूजा सुरू करतात. हवन कुंडाचा धूर चोहीकडे पसरतो आणि मंत्रांचा आवाज घुमू लागतो. एके ठिकाणी बाबा रुद्रनाथ यज्ञ सुरू करतात, तर दुसरीकडे भूतांचा मायावी खेळही सुरू होतो. गावातील वस्तीतून 3 माणसं अचानक नाहीशी होतात. गावकरी हैराण होतात की ती 3 माणसं कुठे गेली. गावातून 3 माणसाच्या गायब होण्याची खबर तर पक्की आहे. हे तर भूतांचं सगळं वाटतंय, हे त्यांचंच कारस्थान असणार. भूत उद्या चंद्रग्रहणाच्या रात्री त्या 3 बळी देणार. आपल्याला त्याची खबर बाबा रुद्रनाथला दिली पाहिजे. गावातले लोक बाबा रुद्रनाथ कडे जातात. बाबा रुद्रनाथ यांचा यज्ञ अखंड सुरू असतो. सकाळची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र होते. वस्तीच्या प्रत्येक घरात ओम नमः शिवायचा जप ऐकू येऊ लागतो. आजची रात्र चंद्रग्रहणाची रात्र आहे. भूत आणि भूतीण आकाशात प्रकट होतात. गावातून जी 3 माणसं नाहीशी झालेली, त्यांना भूताने बंदी बनवलेला आहे. भूत गावाच्या त्रिशूळ चौकात होत असलेल्या यज्ञाकडे पाहून आपापसात चर्चा करतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला या 3 बळी द्यायचा आहे. यांचा बळी आपण कसा देऊ शकतो? खाली दिसत नाहीये, त्रिशूळ चौकात यज्ञ चाललाय. या यज्ञाच्या अग्नीला आपण रक्ताने विझवून टाकू. चंद्रग्रहण होणार आहे, यांच्या बळीला आता उशीर करू नकोस. भूत आपल्या जादूने एक तलवार प्रकट करतो आणि त्याने तो एक एक करत 3 माणसांची मान कापतो आणि त्यांचं रक्त आपल्या माथ्यावर लावून 3 कापलेले शिर खाली टाकून देतो. 3 शिर हवन कुंडात पडतात. हवन कुंडातील आग विझून जाते. भूतीण चंद्राकडे पाहते. ग्रहण लागायला सुरुवात होते. भूतीण आणि भूत त्रिशूळ चौकाच्या जवळ येतात. आम्ही तुझा हवन कुंड अपवित्र केला आहे, आता तू हे त्रिशूळ नाही वाचवू शकत. ते बघ चंद्रग्रहण. बाबा रुद्रनाथ चंद्राकडे पाहतात. चंद्राला पूर्ण ग्रहण लागलेलं असतं. चोहीकडे अंधार पसरतो. तेवढ्यात अचानक आकाशातून एक आगीचा गोळा खाली पडतो. त्या आगीने उजेड पडतो. भूत आणि भूतीण त्या आगीच्या गोळ्यात कैद होतात. आता तुम्ही दोघे असेच या आगीच्या गोळ्यात कैद राहाल. नाही, मी यातून बाहेर पडीन. आता तुम्ही दोघे मरूनच यातून बाहेर निघाल. आम्ही 3 माणसांचा बळी देऊन आमच्या पूजेला सफल केला आहे.
तुम्ही ज्यांचा बळी दिला आहे ते खरे नाही, खोटे मायावी गावकरी होते आणि हा त्रिशूळ चौकटी खोटा आहे। हे सगळं मी गावकऱ्यांच्या मदतीने तुम्हाला फसवण्यासाठी बनवलंय। खरा त्रिशूळ चौक तो आहे। भूत आणि भूतीन त्या दिशेला पाहतात, तिथेही त्रिशूळ चौक बनवलेला असतो। गावकरी त्या तीन माणसांसकट तिथे उभे असतात, ज्यांचा भूताने बळी दिलेला भूत आणि भूतीन आगीच्या गोळ्यात जिथे उभे आहेत तिथला त्रिशूळ चौक आता नाहीसा होतो। तोपर्यंत चंद्रग्रहणही संपत, चंद्राचं चांदणं चोहीकडे पसरत। चंद्रग्रहणाबरोबर तुमचाही खेळ संपला आहे, आता तुम्ही दोघे नरकात जाण्यासाठी तयार व्हा। बाबा रुद्रनाथ मंत्र म्हणून त्या आगीच्या गोळ्यावर फुंकतात। आगीच्या गोळ्याचा स्फोट होतो, भूत आणि भूतीन जळून भस्म होतात। बाबा रुद्रनाथ त्रिशूळ चौकाकडे जातात जिथे गावकरी गोळा झालेत। चंद्रग्रहणाचं संकट आता संपलं आहे, भगवान शंकराचं हे त्रिशूळ आता सुरक्षित आहे। बाबा तुम्ही आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवलं। शंकराच्या त्रिशूळाचं रक्षण करून तुम्ही आमच्या धर्माचं रक्षण केलंय, आम्ही तुमचे आभारी आहोत। गावकरी बाबा रुद्रनाथ यांचे आभार मानून त्यांचा जय जयकार करतात।